नमस्कार, मल्हार टीव्हीच्या सकाळच्या बातमीपत्रामध्ये आपलं स्वागत. ऑस्ट्रेलियात सुरू असलेल्या T20 विश्वचषक स्पर्धेत भारतीय संघाचा सामना आज दक्षिण आफ्रिकेविरुद्ध होणार आहे. भारतीय संघाने सलग 2 सामने जिंकल्याने टीम इंडियाच्या खेळाडूंचे मनोबल वाढले आहे. भारताने पाकिस्तान आणि नेदरलँड्सचा पराभव करून गुणतालिकेत 4 गुणांसह अव्वल स्थान पटकावले आहे, तर दक्षिण आफ्रिका 2 सामन्यात 3 गुणांसह दुसऱ्या स्थानावर आहे. आफ्रिकेने मागील सामन्यात बांगलादेशचा पराभव केला, मात्र झिम्बाब्वे विरुद्धचा त्यांचा सामना पावसामुळे वाहून गेला होता. पर्थमध्ये भारतीय वेळेनुसार संध्याकाळी 4:30 सामना सुरू होईल. weather.com नुसार आज संध्याकाळी 7 पर्थमध्ये पावसाची शक्यता नाही. तसेच सामन्यादरम्यान पर्थमधील तापमान 13 सेल्सिअसच्या आसपास असेल, त्यामुळे दोन्ही संघांना कडाक्याच्या थंडीत सामना खेळावा लागणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यापासून प्रेरणा घेऊन गुजरातचे मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल यांनी मंत्रिमंडळाच्या बैठकीत ऐतिहासिक निर्णय घेतला आहे. राज्यात समान नागरी कायदा लागू करण्यासाठी समिती स्थापन करण्यात येणार असल्याची घोषणा त्यांनी केली आहे. राज्याचे गृहमंत्री हर्ष संघवी यांनी ही माहिती दिली. मंत्रिमंडळाच्या या निर्णयाची माहिती देताना केंद्रीय मंत्री पुरुषोत्तम रुपाला म्हणाले की गुजरातमध्ये समान नागरी संहिता लागू करण्यासाठी समितीचे अध्यक्ष उच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायाधीश असतील आणि त्यात 3 ते 4 सदस्य असतील, अशी माहिती त्यांनी दिली आहे. पेण शहरातील स्वरूप सुदर्शन शेळके या विद्यार्थ्याने अभियांत्रिकी पदविका परीक्षेत 99.70% गुण मिळवून महाराष्ट्र राज्यात पहिला येण्याचा मान पटकावला आहे. स्वरूपने माणगावच्या लोणेरे येथील इन्स्टिट्यूट ऑफ पेट्रोकेमिकल इंजिनिअरिंग या कॉलेजमधून इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंगची पदविका प्राप्त केली आहे. विशेष म्हणजे कोणत्याही खासगी कोचिंग क्लासला न जाता कॉलेज व्यतिरिक्त दिवसातून 3 ते 4 अभ्यास करून हे यश मिळवल्याचे स्वरूप शेळके यांनी सांगितले. या यशामध्ये कॉलेजचे प्रिन्सिपल डॉ मधुकर दाभाडे, डॉ नितीन लिंगायत, प्राध्यापक दीपिका शेठ यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. तसेच कॉलेजने मला संशोधनासाठी PLC लॅब उपलब्ध करून दिल्यानेच PLC सिस्टीमवर आधारित स्वतंत्र प्रोग्राम तयार करण्यात मला यश प्राप्त झाले आहे, त्यामुळे मी कॉलेजचा आणि प्राध्यापकांचा आभारी आहे, असे सांगून भविष्यात पदवी अभ्यासक्रम करतानाच UPSC परीक्षा देऊन देशसेवा करण्याचा मानस स्वरूप शेळके यांनी व्यक्त केला आहे. गेल्या 2.5 वर्षात राज्यात विकास कामे मंदावली होती, त्याला गती देण्याचे काम सध्याच्या सरकारकडून केले जात आहे, असे प्रतिपादन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शनिवारी नंदुरबार येथे केले. नंदुरबार येथे नगर परिषदेच्या नव्या प्रशासकीय इमारतीचे लोकार्पण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते झाले. या सोहळ्याला आदिवासी विकास मंत्री डॉ विजयकुमार गावित, पाणी पुरवठा मंत्री गुलाबराव पाटील, कृषी मंत्री अब्दुल सत्तार, बंदरे आणि खनिज मंत्री दादाजी भुसे, खासदार डॉ हिना गावित, राजेंद्र गावित, आमदार किशोर दराडे यांच्यासह मान्यवर उपस्थित होते. यावेळी मुख्यमंत्री शिंदेंनी राज्य सरकारच्या विकास योजनांची माहिती दिली, तसेच विरोधकांवर निशाणा साधला. विशेष म्हणजे मुख्यमंत्री शिंदे यांनी आपल्या भाषणाची सुरुवात खास अहिराणी भाषेतून केली, त्यास उपस्थितांनी टाळ्या वाजवत दाद दिली. राज्यात 25,368 कोटींच्या 10 प्रकल्पांना मागील 3 महिन्यात आम्ही मान्यता दिली, त्यामुळे रोजगार निर्मिती होणार आहे. तसेच कॅबिनेट सब कमिटीची बैठक झाली आणि आम्ही या प्रकल्पांना मान्यता दिली, असे सांगत राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांनी शनिवारी आदित्य ठाकरेंना जोरदार प्रत्युत्तर दिले. टाटा एअरबस आणि वेदांता फॉक्सकॉन प्रकल्पाबाबतची कागदपत्रे त्यांनी पत्रकार परिषदेत दाखवत महाविकास आघाडीवर निशाणा साधला. यावेळी त्यांनी दोन्ही प्रकल्प महाराष्ट्रातच राहावेत यासाठी महाविकास आघाडी सरकारने कोणतेही प्रयत्न केले नसल्याचा आरोपही केला. आदित्य ठाकरे यांना सरकार गेल्याचा राग आहे, पण राग किती काढायचा यालाही बंधने आहेत, असा टोलाही मंत्री सामंत यांनी यावेळी लगावला. राष्ट्रवादी काँग्रेसमुळेच राज्यात भाजपचे सरकार आले, असा आरोप काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी केला आहे. सन 2014 आघाडीचे सरकार कार्यरत असताना राष्ट्रवादी काँग्रेसने विधानसभा निवडणुकीपूर्वी अचानकपणे सरकारचा पाठिंबा काढून घेतला, त्यामुळे सरकार पडले.
त्यानंतर महाराष्ट्रातील भाजप वाढण्यास सत्तेत येण्यास मदत झाली. देवेंद्र फडणवीस यांचे सरकार राष्ट्रवादीमुळेच आले असा आरोप राज्याचे तत्कालीन मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी कराडमध्ये पत्रकार परिषदेत केला. यावेळी चव्हाण म्हणाले की राज्यात सन 2014 आघाडी सरकारवर टीका करत राष्ट्रवादी काँग्रेस ही सत्ता आघाडीपासून दूर झाली. त्यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसने हे सरकार पाडले नसते तर पुन्हा आघाडीचे सरकार सत्तेत आले असते. मात्र तसे न झाल्यामुळे याचा फायदा भाजपला झाला असल्याचेही त्यांनी सांगितले. देशात ई हायवे बनवण्याचा आमचा प्लॅन आहे, त्यासाठी तुमची मदत हवी असे प्रतिपादन केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरी यांनी मुंबई येथे केले. शैलेश जय मेहता स्कूल ऑफ मॅनेजमेंट IIT बॉम्बेचा वार्षिक व्यवसाय महोत्सव केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या उपस्थितीत झाला. यावेळी त्यांनी ई हायवेज या संदर्भात रिसर्च करा, मी त्याला एनकरेज करतो असे सांगितले. तसेच विद्वान बनणे आणि चांगला व्यक्ती बनणे हे खूप वेगळे आहे, ज्ञानासोबत संस्कारसुद्धा महत्त्वाचे आहेत असे सांगून ऊर्जा संकट सगळ्यात मोठी समस्या असल्याचे नितीन गडकरी यांनी यावेळी म्हणाले. राज्यात नोव्हेंबरमध्ये होणारी पोलीस भरती पुढे ढकलण्यात आली आहे. राज्यभरात तब्बल 14,956 पदांसाठी 1 नोव्हेंबरपासून भरती प्रक्रियेला सुरुवात होणार होती. याला तात्पुरत्या स्वरूपात स्थगिती दिली गेली असून या भरतीबाबत पुढील आठवड्यात निर्णय घेण्यात येणार आहे. मागील 3 वर्षांमध्ये पोलीस भरती झालेली नव्हती. वयोमर्यादा संपल्यामुळे अनेक जण पोलीस भरतीसाठी पात्र नाहीत. अशा तरुणांना संधी मिळावी, त्यांच्यावर कोणत्याही प्रकारचा अन्याय होऊ नये यासाठी ही पोलीस भरती थोड्या कालावधीसाठी स्थगित करण्यात आल्याचे समिती आणि सरकारकडून कळते. त्यामुळे पुढील आठवड्यात पोलीस भरतीची जाहिरात निघाल्यानंतर वयोमर्यादा शिथिल करण्यात येऊ शकते. 15 ग्रामपंचायत निवडणुकीची तयारी सुरू झाली आहे. त्या अनुषंगाने गावोगावच्या मतदार याद्या तयार करण्याचे काम सुरू करण्यात आले आहे. या मतदार याद्यांमध्ये 31 मे 2022 रोजी प्रसिद्ध करण्यात आलेली विधानसभेची मतदार यादी गृहीत धरण्यात येणार असून प्रत्येक गावातील प्रभागनिहाय याद्या जाहीर करण्यात येणार आहेत. पनवेल तालुक्यातील केळवणे दिघाटी शिरढोण चिंधरण वाघिवली शिवकर कानपोली करंजाडे भातान नितळस नेरे या ग्रामपंचायतींची निवडणूक साधारणतः नोव्हेंबर ते डिसेंबर 2022 अखेरपर्यंत होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. नवीन पनवेल सेक्टर 12 येथील साई पार्क कोऑपरेटिव्ह हाऊसिंग इमारतीचा 4th मजल्याचा स्लॅब 3rd मजल्यावरील फ्लॅटमध्ये कोसळल्याची घटना घडली आहे. सुदैवाने या दुर्घटनेमध्ये कोणतीही जीवितहानी झाली नाही. या घटनेची माहिती मिळताच माजी नगरसेवक ॲडव्होकेट मनोज भुजबळ यांनी त्वरित घटनास्थळी जाऊन रहिवाशांची भेट घेतली आणि त्यांच्या पुनर्वसनासाठी सर्व प्रकारे मदत करण्याचे आश्वासन दिले. तर काही रहिवाशांना राहण्यासाठी फ्लॅट हे उपलब्ध करून दिले. त्याबद्दल इमारतीमध्ये रहिवाशांनी त्यांचे आभार मानले. दरम्यान स्लॅब कोसळला तेव्हा इमारतीचे सेक्रेटरी रमेश म्हात्रे यांनी तत्परतेने 3rd माळ्यावर उडी मारून एका 75 वर्षीय वृद्धांचे प्राण वाचवले. याबद्दल मनोज भुजबळ यांनी त्यांचे विशेष अभिनंदन केले. विमानसेवेमुळे मनस्ताप देणारा नाहक त्रास गेल्या काही दिवसांपासून नाशिककरांना सहन करावा लागत आहे. 2 दिवसांपूर्वी स्पाइसजेट या विमान कंपनीचे विमान नाशिकहून दिल्लीत पोहोचले, मात्र प्रवाशांचे सामान नाशिकलाच राहिल्याने गोंधळ उडाला होता. आता स्पाइसजेट कंपनीने पुन्हा प्रवाशांना धक्का दिला असून शिर्डीहून तिरुपतीला उड्डाण करणारे विमान हे तांत्रिक कारणामुळे नाशिकहून टेक ऑफ करणार असल्याचे जाहीर केले. या बदलाबाबत आलेल्या सूचनेमुळे प्रवाशांची चांगली धावपळ उडाली. तसेच विमान प्रवाशांसाठी शिर्डीकडे जाणाऱ्या प्रवाशांना अर्ध्या रस्त्यातून नाशिककडे फिरावे लागले. माजी आमदार स्वर्गीय तुकाराम सुर्वे प्रतिष्ठान जोवीस आयुर्वेद आणि नारी सामाजिक संघटनेच्या माध्यमातून कर्जत आमराई येथे मोफत आयुर्वेदिक चिकित्सा शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिराचे माधव पाटणकर यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. या शिबिराला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. या शिबिरात 290 जणांची तपासणी करून त्यांना मोफत औषधे देण्यात आली. यावेळी जोवीस आयुर्वेदचे डॉक्टर राज सातपुते, नारी सामाजिक संस्थेचे अध्यक्ष डॉक्टर ज्योती सातपुते, प्रतिष्ठानचे अध्यक्ष मुकेश सुर्वे यांच्यासह मान्यवर उपस्थित होते. खेळातून आपले शरीर सुदृढ आणि निरोगी राहते, यामुळे खेळाला तसेच खेळाडूंना प्रोत्साहन मिळावे यासाठी तालुका क्रीडा भवनाची निर्मिती केली असल्याचे प्रतिपादन आमदार रविशेठ पाटील यांनी केले आहे. पेण तालुका क्रीडा भवन येथे रायगड जिल्हा क्रीडा कार्यालय आणि रायगड जिल्हा टेबल टेनिस असोसिएशनच्या वतीने टेबल टेनिस अकॅडमीची सुरुवात करण्यात आली आहे. या अकॅडमीचे आमदार रविशेठ पाटील यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले.
यावेळी जिल्हा टेबल टेनिस असोसिएशनचे अध्यक्ष संजय कडू, सचिन कडू, रायगड जिल्हा टेबल टेनिस प्रशिक्षक उदय मळेकर यांच्यासह पदाधिकारी आणि मान्यवर उपस्थित होते. यावेळी आमदार रविशेठ पाटील यांनी टेबल टेनिस सारख्या खेळाचा आपल्या तालुक्यात प्रचार आणि प्रसार व्हावा यासाठी सर्वांनी प्रयत्न करा असे आवाहन केले. T20 विश्वचषक स्पर्धेत शनिवारी न्यूझीलंड संघाने आशिया चषक विजेत्या श्रीलंकेवर 65 धावांनी विजय मिळवला. ग्लेन फिलिप्सच्या शतकी खेळाच्या जोरावर न्यूझीलंडने श्रीलंकेला 168 धावांचे आव्हान दिले होते, ज्याचा पाठलाग करताना श्रीलंकेचा संघ 102 धावांवर गारद झाला. न्यूझीलंडकडून ट्रेन बोल्टने सर्वाधिक 4 बळी टिपले. मिचेल सेंटेनरने आणि ईश सोधी यांनी प्रत्येकी 2 तर टीम साऊदी आणि लॉकी फर्ग्युसन यांना प्रत्येकी 1 गडी बाद करण्यात यश आले.